नमस्कार, मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। वाव, किती सुंदर दिसता आहे हे अमेरिकन नट्स आईस्क्रीम। अगदी मार्केटमध्ये मिळतं त्याप्रमाणेच हे आईस्क्रीम तयार आहे, अमेरिकन नट्स आईस्क्रीम। परफेक्ट मेजरमेंटमध्ये आज आपण हे आईस्क्रीम बनवतो आहेत आणि याची टेस्ट जबरदस्त आहे। खूप रिच फ्लेवरमध्ये हे आईस्क्रीम बनवून तयार होतं। तर चला बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी कढई घ्यायची आहे। कढईमध्ये एक कप दूध, अर्धा कप मिल्क पावडर, 1/3 कप साखर, 1/4 कप कंडेन्सर मिल्क आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लावर। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला कढई गॅसवर ठेवायची आहे आणि हे बॅटर व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे, जोपर्यंत हे व्यवस्थित घट्ट होत नाही तोपर्यंत। हे घट्ट होतं तोपर्यंत मी आय बटनला अजून आईस्क्रीमचे फ्लेवर्सच्या रेसिपी दिलेल्या आहेत, त्याही तुम्ही नक्की बघायच्या आहेत आणि त्या कशा झाल्या आहेत हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आणि तुमचं फेवरेट आईस्क्रीम कुठलं आहे हेही नक्की सांगा। इथं हे परफेक्ट घट्ट झालेलं आहे। आता गॅस बंद करून हे रूम टेम्परेचरवर गार करून घेऊया। हे ते गार होतं तोपर्यंत मी इथं एका बाउलमध्ये एक कप व्हिपिंग क्रीम टाकून घेतलेलं आहे। आता व्हिपिंग क्रीम हे ब्लेंडरच्या साह्याने व्यवस्थित फ्लफी होतं तोपर्यंत ब्लेंड करून घेऊया। इथं थोड्या वेळाने तुम्ही बघू शकतात हे छान फ्लफी झालेलं आहे। आता यात आपल्याला शिजवलेलं बॅटर यात टाकून घ्यायचं आहे। हे पूर्ण गार झाल्यावरच आपल्याला व्हिपिंग क्रीममध्ये मिक्स करायचं आहे। आणि यात आता मी व्हॅनिला इसेन्स टाकून घेते 1/4 टीस्पून आणि हे पूर्ण ब्लेंडरच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेते। इथं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यात आपण टाकूया काही ड्रायफ्रुट्स। तर काजू, बदाम, पिस्ता, ट्रुटी फ्रुटी, डेट्स आणि चोको चिप्स टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथं मी ड्रायफ्रुट्स 10-12 क्वांटिटीमध्ये घेऊन ते बारीक कट करून घेतलेले होते। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आईस्क्रीम बॅटरमध्ये। आता इथं मी एक टीन घेतलेलं आहे आणि त्या टीनमध्ये आता आपल्याला हे आईस्क्रीम बॅटर टाकून घ्यायचं आहे। साधारण या मिश्रणामधून 1.5 ते 2 लिटर आईस्क्रीम तयार होतं। अशा प्रकारचे 2 टीन आपण भरलेले आहेत। आता याला कवर करून घेऊया आणि 8 ते 10 तास फ्रीजरमध्ये ठेवूया। 8 ते 10 तासानंतर बघूया। वाव, इथं सेट झालेलं आहे आपलं हे आईस्क्रीम। आता एका स्कूपच्या साह्याने आपण याला काढून घेऊया। अतिशय सुंदर दिसतं आहे हे अमेरिकन नट आईस्क्रीम, तुम्ही बघू शकता। इथं मी चॉकलेटचे बाउल तयार केलेले आहेत, त्यामध्ये हे आईस्क्रीम टाकून घेते। खूप क्रीमी आणि रिच फ्लेवर येतो ह्या अमेरिकन नट आईस्क्रीमला। तुम्हीही नक्की बनवून बघा आणि कसं झालेलं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर चला भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।